नमस्कार या व्हिडिओमध्ये आज आपण रेशनच्या तांदळापासून उकडीचे मूळ लुसलुशीत असे मोदक कसे बनवायचे हे अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ थोडा जर आवडला तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर रेशनच्या तांदळापासून उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथं मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत हे आपल्याला स्वच्छ करून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे चोळून चोळून धुवून घ्यायचे आहेत कारण यावर बऱ्याच अंशी धूळ असते धुवून घेतल्यानंतर एका सुती कपड्यावर आपल्याला ते अशा प्रकारे वाळवून देखील घ्यायचे आहेत सावलीतच वाळवायचे आहेत तांदूळ पूर्णतः ता छान सुकल्यानंतर हे आपल्याला दळून आणायचे आहेत अगदी बारीक असं दळायचे आहेत थोडं जरी तुम्हाला हाताला खरखरीत किंवा रवाळ जाणवत असेल तर तुम्ही हे एखाद्या सुती कपड्याने किंवा एकदम पातळ अशा कपड्याने वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे अगदी किंचित जरी तुम्हाला हे सरसरीत किंवा रवाळ असं टेक्शर जाणवत असेल तर तुम्ही ही स्टेप या ठिकाणी नक्की फॉलो करा म्हणजे तांदळाची अगदी मौसूत अशी बारीक तुम्हाला पिठी या ठिकाणी मिळणार आहे गाळून घेतल्यानंतर जे थोडंसं रवाळ पीठ निघतं ते तुम्ही नंतर इडलीमध्ये वापरू शकता आणि आता पहा अगदी बारीक अशी मौसूत पिठी आपल्याला मैद्याप्रमाणे इथं मिळाली आहे गाळून घेतलेल्या पिठातील एक वाटी पीठ इथं मी घेतलं आहे एक वाटी पिठासाठी आपल्याला अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध हे दोन्ही मिळून एक वाटी एवढं घ्यायचं आहे एका कडीमध्ये मी हे घालून घेतलं आहे हे छान गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा तूप आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि नंतर बेलण्याच्या साह्याने आपल्याला यामध्ये ही तांदळाची पिठी छान अशी मिसळून घ्यायची आहे इथं आता गॅसची फ्लेम बंद करून बेलण्याच्या साह्याने ही पिठी दूध पाण्याच्या मिश्रणामध्ये छान अशी मिसळून घ्यायची आणि नंतर आपल्याला यावर झाकण ठेवून याची पंधरा मिनटांसाठी उकड काढायची पंधरा मिनटानंतर मी याचं झाकण उघडलं तर पहा आपली उकड छान अशी शिजली आहे उकड गरम असतानाच आपल्याला छान अशी मळून घ्यायचे इथं जर तुम्हाला हाताला चटके बसत असतील तर तुम्ही सुरुवातीला पोटॅटो स्मॅशरचा वापर करून ही छान अशी मळून घेऊ शकता आणि नंतर हाताच्या साह्याने पुन्हा छान अशी मळायची ही, ही उकड आपण रेशनच्या तांदळापासून बनवली आहे आणि रेशनच्या तांदळाला थोडंसं जास्त पाणी लागतं त्यामुळं जर समजा तुमची उकड खूप जास्त घट्ट तुम्हाला वाटत असेल मळताना तर थोडंसं पाणी घालून तुम्हीही पुन्हा छान अशी मळू शकता नॉर्मल पाण्याचा वापर केला तरी चालणार आहे दहा ते बारा मिनिटांपर्यंत मीही पाण्याचा हात घेऊन छान अशी मळून घेतली आणि आता पहा गोळी बोटाच्या सहाय्याने प्रेस केली तर याला अजिबात चिरा जात नाही अगदी लोणाप्रमाणे मौसूत अशी उकड आपली मळली गेली आहे उकड झाकून ठेवायची म्हणजे शेवटचा मोदक वेळेपर्यंत ती अजिबात सुकणार नाही सारण देखील मी अगोदरच तयार करून घेतले सारण कसं बनवायचं हा व्हिडिओ मी माझ्या अगोदरच्या मोदकांच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते सोबतच मी आपण गाळून घेतलेलं थोडंसं तांदळाचं पीठ होतं ते देखील घेतलं आहे आणि आता उकडीतील एक छोटासा गोळा घेतला आणि पुन्हा एकदा आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहिला असेल खूप छान असा मळला गेला अगदी त्याची छान अशी लांबट तार देखील तयार होती म्हणजे आपली परफेक्ट अशी रेशनच्या तांदळाची उकड देखील इथं तयार झाली आहे व्हिडिओमध्ये आपण ज्यांना मोदकांना कळ्या पाडायला जमत नाही अशांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने मोदक वळण्याच्या सोप्या पद्धती पाहणार आहोत त्यासाठी उकडीमधील छोटासा गोळा घ्यायचा तांदळाच्या पिठामध्ये थोडासा बुडवून आपल्याला एकदम अशी त्याची पोळी लाटून घ्यायची आहे आणि आता यामध्ये दे सारण देखील भरून घेतलं आहे सारण भरताना खूप जास्तही भरायचं नाही आणि खूप कमीही भरायचं नाही गरज वाटली तर नंतर आपण इथं सारण वाढवू शकतो तर पहा तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून मी कॅमेरा झूम केला आहे आणि आता पहा आपल्याला पारी उचलायची आहे आणि अशा त्याच्या प्लेट्स बनवायच्या आहेत म्हणजे चुन्या बनवायच्या आहेत एक प्लेट झाली की लगेचच त्याच्या जवळ किंवा त्याच्यावर थोडीशी येईल अशी आपल्याला दुसरी प्लेट तिथं बनवायची आहे म्हणजे आपसुकच आपल्या मोदकांना छान अशा इथं कळ्या पडल्या जातील तर पहा एकाला एक, एक चिटकून अशी मी दुसरी प्लेट इथं पाडून घेते अशा प्रकारे आपल्याला पूर्णपारीच्या प्लेट्स इथं करून घ्यायचे आहेत आणि प्लेट्स करून झाल्यानंतर जर तुम्हाला सारण इथं कमी वाटलं तर नंतर देखील यामध्ये तुम्ही सारण भरू शकता तर पहा सर्व प्लेट्स करून झाल्यानंतर मोदक आपल्याला हातावर उचलायचं आहे आणि तळहातावर ठेवून दुसऱ्या हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे वरच्या ज्या प्लेट्स आहेत ते हळूहळू एकत्र आणायचे आहेत आणि त्यांची छान अशी मूठ वळायची हे सर्व अगदी नाजूक हाताने करायचे हळूहारपणे त्याला निमूळत टोकदेखील आणायचं आणि जे एक्स्ट्राचा भाग असतो तो आपल्याला बाजूला काढायचं आहे तर पहा इथं अजिबात कळ्या न पाडता देखील आपला एकदम सुंदर सुबक असा कळीदार मोदक इथं तयार आहे हा मोदक वळून झाल्यानंतर याच्या कळ्या तुम्हाला छान दिसल्या होत्या पण समजा प्रत्येक मोदकाला अशा छान शेवटी कळ्या उमटल्या नाहीत किंवा दिसल्या नाहीत तर काय करायचं हे मी तुम्हाला दाखवते त्यासाठी पुन्हा एकदा मी अगोदरप्रमाणेच इथं एक पारी लाटून घेतली आणि त्याच्या पुन्हा अगोदरप्रमाणेच आपल्याला प्लेट्स बनवून घ्यायचे आहेत आणि अगदी अगोदरप्रमाणेच आपल्याला हा मोदक देखील वळवून घ्यायचा आहे इथं देखील आपल्याला मोदकाचा पिठाचा जो वरचा जास्तीचा भाग होता तो बाजूला काढायचा आहे आणि पहा हा देखील छान असा मोदक तयार आहे हा छानच झाला आहे पण तुम्हाला याला छान अशा कळ्या उमटल्यासारख्या दिसाव्या असं वाटत असेल तर एखादा जाड चमचा घ्यायचा आणि त्याच्या मागच्या बाजूने यावर अशा रेषा उमटवायच्यात म्हणजे तुमचा हा देखील मोदक अगदी अगोदरप्रमाणेच एकदम कळीदार आणि सुबक दिसेल रेषा जरी नाही उमटवल्या तरी देखील तो छान कळीदार दिसत होता पण ज्यांना जास्त आकर्षक हवा आहे त्यांच्यासाठी ही, ही एक्स्ट्रा स्टेप आता मोदक वळण्याची आपण दुसरी सोपी पद्धत पाहणार आहोत त्यासाठी अगोदरप्रमाणेच उकडीचा गोळा घ्यायचा तो पुन्हा छान असा हातावर मळून घ्यायचा आणि नंतर तांदळाच्या पिठामध्ये बुडून त्याची पातळाशी ला पारी आपल्याला इथं लाटून घ्यायची सारण देखील भरून घेतले आणि आता पहा पारी आपल्याला उचलायची आहे आणि दोन बोटांच्या मध्ये अशी पकडायची आहे आणि दोन बोटांच्यामध्ये पकडून आपल्याला अशा प्रकारे इथं प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता बोटांच्या एका बाजूच्या प्लेट्स पाडून झाल्यानंतर मोदक आपल्याला फिरवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूच्या प्लेट्स देखील इथं पाडून घ्यायचे आहेत दोन्ही साईडच्या पारीच्या प्लेट्स इथं मी पाडून घेतलेत शेवटचं टोक देखील मध्यभागी अशा प्रकारे जुळवून घ्यायचं आणि आता वरच्या बाजूला मोदकाचं नाक बनवायचं आहे अगदी नाजूक असं पिठाचा शिल्लकचा भाग एक्स्ट्राचा होता तो मी बाजूला काढला आहे आणि पहा एकदम सुंदर सुबक कळीदार असा मोदक आपला हा देखील तयार आहे इथं कळ्या तुम्हाला जास्त बोजल्या आहेत असं वाटत असेल तर बोटांना थोडासा पाण्याचा हात लावून कळ्यांना थोडीशी बोटांच्या सहाय्याने चिमट घ्यायची म्हणजे त्या अजूनच छान अशा उमटल्या जातील तर पहा कळ्या न पाडता देखील एकदम सुंदर सुबक असा कळीदार मोदक आपला तयार आहे हा दुसऱ्या पद्धतीचा मोदक झाला आता आपण मोदक वळण्याची तिसरी सोपी पद्धत पाहूयात तर त्यासाठी पहा मी इथं पुन्हा उकडीचा गोळा घेतला छान असा मळून घेतला आणि आता बोटाला थोडंसं तूप लावून घेतलं आहे म्हणजे पारी बनवताना ती आपल्या हाताला चिकटणार नाही ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीच्या उंड्याची पारी बनवतो अगदी तशीच अगदी पातळसर पारी ही बनवायची आहे काठामध्ये फक्त जास्त पातळ बनवायची आणि आता पहा आपल्याला ही पारी उचलून एकत्र त्याची मूठ वळायची आहे ज्याप्रमाणे आपण एखादी पोटली बांधतो अगदी त्याप्रमाणे एकत्र करून छानसं टोकाणायचं आणि पिठाचा शिल्लक भाग होता तो बाजूला काढायचा इथं आपण मोदकाची पोटली बनवून तो वळल्यामुळे याला देखील पहा थोड्याशा कळ्या पडलेल्या आहेत ह्या जास्त उमटाव्या असं वाटत असेल तर बोटाला पाण्याचा हात लावून त्या तुम्ही अशा उमटवून घेऊ शकता अगोदरप्रमाणेच पुन्हा एकदा मी हातावरच मोदकाची पारी बनवून घेतली सारण भरून घेतलं आता अगोदरप्रमाणेच ही एकत्र गोळा करून त्याचं निमुळतं असं टोक बनवायचं आहे म्हणजे मोदक आपला छान असा पॅक होईल इथं देखील एक्स्ट्राचा जो पिठाचा भाग आहे तो आपल्याला काढायचा आहे हा मोदक मी अगोदरच्या मोदकाप्रमाणेच वळला पण याला कळ्या अगोदरपेक्षा थोड्या कमी पडल्या आणि तुम्हाला प्रत्येक मोदक एकसारखा कळीदार हवा असेल तर एखादा चमचा घेऊन जाडसर असा त्याच्या मागच्या बाजूने अशा प्रकारे म्हणजे हा देखील सुंदर सुबक असा कळीदार दिसेल आता मोदक वाळण्याचा आपण पुढचा प्रकार पाहूयात तर त्यासाठी पहा मी इथं जी छोटी मुदाळ मिळते भाताच्या मुदाळप्रमाणे ती घेतली त्याला आतून थोडासा तुपाचा हात लावून घेतला आणि आता पुन्हा उकडीचा गोळा घेऊन छानसा मळून मी यामध्ये ठेवून घेतला आहे आणि पहा सुरुवातीला आपल्याला जो पिठाचा गोळा ठेवला आहे त्याला सेंटरला प्रेस करायचं म्हणजे सगळीकडं एकसारखं असं आपलं उकडीचं पीठ पसरलं जाईल आणि सगळीकडून एकसारख्या अशी समान पातळसर अशी आपली पारी तयार होईल इथं बोटाला पारी किंवा पीठ चिटकत आहे असं वाटत असेल तर थोडासा बोटाला देखील तुपाचा हात लावून घ्यायचा सगळीकडून मी पारी पसरवून घेतली आणि आता अलगदपणे आपल्याला या मुदाळमधूनही बाहेर काढायची आहे तर पहा एकदम सुंदर आणि सुबक अशी आपली पारी तयार झाली आहे यामध्ये दे देखील सारण भरून घ्यायचं आणि पुन्हा याची अशा प्रकारे मूठ वळून संदपणे निमूळत टोक याला आणायचे बोटाला थोडासा तुपाचा हात लावल्यामुळे पहा अगदी सहजपणे आपलं पीठ आपल्याला वळता येते आहे अजिबात हाताला चिटकत नाही वरचा पिठाचा जो शिल्लक भाग होता तो मी काढून घेतला आहे खालच्या रेषा चमच्याच्या सहाय्याने वरपर्यंत उमटवून घ्यायच्या आणि पहा एकदम सुंदर सुबक असा कळीदार मोदक आपला अगदी सोप्या पद्धतीने इथं तयार झाला आहे आता सोप्या पद्धतीने मोदक वळण्याचा पुढचा प्रकार म्हणजे मोदक साच्याचा वापर करून तर माझ्याकडे सध्या इथं लहान आकाराचा मोदकाचा साचा होता त्याला मी आतून छान असं तूप लावून घेतलं म्हणजे नंतर मोदक आपला अगदी सहजपणे बाजूला निघेल पुन्हा उकडीचा गोळा घेऊन छानसा मळून घ्यायचा आणि आता पहा यामध्ये ठेवल्यानंतर इथं देखील सेंटरला अगोदर आपल्याला उकडा आहे ती प्रेस करून घ्यायचे थोडंसं बोटाला तुपाचा हात लावून घ्यायचा म्हणजे उकड हाताला अजिबात चिकटणार नाही आणि सगळीकडून पातळसर अशी उकड पसरवून घ्यायची म्हणजे छानशी पातळसर अशी पारी तयार होईल यामध्ये देखील प्रेस करून सारण भरपूर असं सा भरून घ्यायचं बोटाने प्रेस करायचं म्हणजे कुठे पोकळी अजिबात राहत नाही सारण भरून झाल्यानंतर थोडीशी उकड लावून हा मोदक पॅक करून घेऊयात व्यवस्थित असा पॅक करायचा म्हणजे पुन्हा नंतर वाफवताना तो फुटणार नाही आता हा साच्यातून बाहेर काढूयात तर पहा एकदम सुंदर सुबक अगदी नाजूकसा आपला कळीदार मोदक इथं तयार ता आहे आता मोदक वाफवायला घेऊयात पण बऱ्याच जणांचं काय होतं उकडीचे मोदक वाफवल्यानंतर तळाशी खाली उकड चिटकून बसते आणि मोदक देखील फुटतात असं होऊ नये यासाठी इथं मी बटर पेपरचा वापर करते तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर बटर पेपर वापरा आणि जर केळीचं पान तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ते देखील वापरलं तरी चालणार आहे बटर पेपरला शक्यतो तेल तुपाचं काहीही लावावं लागत नाही तरी देखील तुम्हाला शंका नको किंवा रिस्क नको म्हणून थोडासा तुपाचा किंवा तेलाचा हात तुम्ही लावू शकता तर सर्व मोदक मी चाळणीमध्ये ठेवून पंधरा मिनटांसाठी हे छान असे वाफवून घेतलेत हाताला थोडंसं पाणी लावून मोदक चेक करायचा जर कुठं चिकटत आहे असं वाटत असेल तर आणखी थोडा वेळ तुम्ही मोदक वाफवून घेऊ शकता पण पंधरा मिनटामध्ये एकदम छान असे मोदक वाफवले जातातच खालच्या बाजूने देखील पहा अजिबात मोदक कुठेही फुटले नाहीत किंवा चिकटले देखील नाहीत हे, ना हे।, हे मोदक आपण रेशमच्या तांदळाच्या पिठापासून बनवले तरी देखील पहा एकदम लुसलुशीत असे बनले आहेत आणि तूप वापरल्यामुळे पहा त्यांना एक वेगळी देखील आलेली आहे हे मोदक आपण रेशमच्या तांदळाच्या पिठाचे बनवलेत तरी देखील पहा मी यामध्ये काहीही वेगळं साहित्य वापरलं नाही चिकटपणा येण्यासाठी तरी देखील एकदम मऊ लुसलुशीत अजिबात न फुटता न तुटता आपले मोदक छान असे तयार झालेत एक मोदक मी तुम्हाला फोडून दाखवते तर पहा पारी फोडतानाच तुम्हाला जाणवलं असेल की ही किती लुसलुशीत बनली आहे शिल्लक राहिलेल्या उकडीचे मी आणि माझ्या मुलीने हे साच्यांमधले मोदक बनवले हे जरी छोटे असले तर दिसायला खूप आकर्षक दिसतात यामध्ये देखील भरपूर असं सारण मावलं जातं अशी कामं करताना लहान मुलांना नक्की जवळ घ्यावं त्यांना खूप उत्साह असतो अशी कामं करण्यामध्ये व्हिडिओमध्ये मी रेशनच्या तांदळापासून मौसूत अशी उकड कशी बनवायची हे दाखवलंच आहे सोबतच ज्यांना उकडीच्या मोदकांना काळ्या पाडता येत नाही त्यांच्यासाठी सोप्या पद्धतीने मोदक कसा वळायचा हे देखील दाखवलं आहे त्यामुळं व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना देखील शेअर करा ज्यांना उकडीच्या मोदकांना काळ्या पाडायला येत नाही म्हणजे या गणपती उत्सवामध्ये त्यांना देखील गणपती बाप्पाला खुश करता येईल वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा नव्याने भेटूयात तोपर्यंत नमस्कार